सोन्या रुप्याहून शास्त्र माझ मोलवान, दुःखाचे प्रसंगी करी माझे समाधान. सकाळी उठता माझा पहिलाच नेम, प्रार्थना करीते मग हाती घेते काम. इथे मराठी बोलत सगळी लोक मराठी शिकली आणि मग आपल्या धर्माचे संस्कार सुद्धा मराठीतूनच करूया असं त्यांनी म्हटलं. आणि तेव्हा आजूबाजूला होणारे गाणे ओव्या याच्यासारख्या आमच्या आजी मावशी त्यासुद्धा शिकल्या आणि आपल्या मुलांना पण शिकवायला लागल्या. तसंच कीर्तन होत असेल गणपती वगैरे याच्यात, त्यात पाहून आमच्या लोकांनी पण ठरवलं की आपल्या मुलांवर पण संस्कार करण्यासाठी आपण पण मराठीत आपल्या शास्त्रातले आपल्या तोरातल्या मोठ्या लोकांचे चरित्र म्हणा किंवा कथा म्हणा असं सांगूया, म्हणजे आपलं पण जू धर्म चांगला टिकून राहील. देशाच्या सीमा ओलांडून आलेले जू लोक या मातीशी एकरूप झाले, मराठी शिकले. आमची इस्रायलाळीच होती, थोर व्यक्तींची चरित्रे कीर्तन रूपात गेली. कीर्तनाचा आत्म्यावर व मनावर चांगला परिणाम होतो. अठराशे 80 नंतर 45 कीर्तनं लिहिली गेले कीर्तनोत्तेजक समाजाने आणि आज पण मी हे कीर्तन ऐकतो. माझे आजोबा हे कीर्तन गायचे आणि मला वाटलं की हे आपण कीर्तनचं जतन कसं आपण कायम ठेवायचं, म्हणून 2015 मी एका स्त्रियाच्या ग्रुप ओरो थत्तोरा बरोबर आम्ही समावेश केला आणि त्याप्रमाणे कीर्तन आम्ही हे प्रकाशित करत राहिलो. त्याच प्रकारे आता आमचं समुदाय हे कीर्तनांचा उपयोग आणि सहभाग घेतो आणि सर्वांना फार आवडत आहे आणि ह्याच प्रकारे आमची फ्युचर जनरेशन पण ह्या कीर्तनांना सहभाग देईल अशी आम्ही इच्छा प्रकट करतो. शनिवार दिस पवित्र पाळीन, रविवार दिस सर काम काज उरकीन. आई बापाची आज्ञा हो पाळावी, आयुष्य वाढेल आज्ञा दिधली पाचवी.